या व्हिडिओमधून आपण शिकूयात रोमन संख्या त्यांचे उपयोग आणि ते लिहायचे नियम गणना व्यक्त करण्यासाठी आपल्याला संख्यांची गरज असते आणि संख्या व्यक्त करण्यासाठी संकेतांची आपण हिंदू अरेबिक संख्यांचा म्हणजेच हिंदू अरेबिक न्यूमरल्स पद्धतीचा उपयोग करतो ज्यामध्ये पासून नऊ पर्यंतचे अंक वापरून संख्या व्यक्त केली जाते ह्याच प्रकारच्या आणखीन पद्धती आहेत चला या व्हिडिओमध्ये आपण अशाच एका प्राचीन पद्धतीबद्दल बोलणार आहोत ज्याचे नाव आहे रोमन संख्या पद्धत म्हणजेच रोमन न्यूमरल्स तुमच्या लिहिण्या वाचण्यात रोमन संख्या बऱ्याचदा आल्या असतील जसे शाळेच्या वेळापत्रकामध्ये म्हणजेच टाईमटेबलमध्ये घड्याळामध्ये पुस्तकामध्ये प्रश्नपत्रिकेमध्ये आणि बऱ्याच ठिकाणी चला ही पद्धत समजून घेऊ रोमन संख्या म्हणजेच रोमन न्युमरल्स साधारणत सात वेगवेगळ्या चिन्हांच्या मदतीने म्हणजेच सिंबल्सच्या मदतीने दर्शवल्या जातात जे व्यक्त करतात एक पाच दहा पन्नास शंभर पाचशे आणि एक हजार ही चिन्ह वापरण्याचे काही नियम आहेत चला ते जाणून घेऊया जितक्या वेळा एखादे चिन्ह पुन्हा पुन्हा वापरले जाते त्याचे मूल्य तितक्याच वेळा अधिक केले जाते ह्याच प्रकारे दहाचे चिन्ह वापरून वीस आणि तीस प्राप्त होते रोमन चिन्हांना कितीही वेळा वापरू शकतो का नाही एक दहा शंभर आणि एक हजाराचे चिन्ह तीन पेक्षा जास्त वेळा वापरू शकत नाही जेव्हा की पाच पन्नास आणि पाचशेचे चिन्ह कधीच पुन्हा नाही वापरू शकत जर छोट्या मूल्याचे चिन्ह मोठ्या मूल्याच्या चिन्हाच्या उजवीकडे लिहिले गेले तर त्याचे मूल्य वाढवले जाते जसे की पाच बरोबर एक जोडून सहा आणि दहा पाच आणि एक जोडून सोळा ही संख्या प्राप्त होते याच प्रकारे जर छोट्या मूल्याचे चिन्ह मोठ्या मूल्याच्या चिन्हाच्या डावीकडे लिहिले गेले तर मोठ्या मूल्यातून छोटे मूल्य वजा केले जाते जसे पाच मधून एक वजा करून चार आणि मधून एक वजा करून नऊ या संख्या प्राप्त होतात पाच पन्नास आणि पाचशेचे चिन्ह कधीही मोठ्या चिन्हाच्या डाव्या बाजूला लिहिले जात नाहीत म्हणजेच या चिन्हांना कधीही वजा नाही करता येत एक चे चिन्ह फक्त पाच आणि दहा या चिन्हांच्या डाव्या बाजूलाच लिहिले जाऊ शकते म्हणजे त्यातूनच वजा केले जाऊ शकते ह्याच प्रकारे दहाचे चिन्ह फक्त पन्नास शंभर आणि एक हजारच्या चिन्हांच्या डावीकडेच लिहिले जाऊ शकते म्हणजे त्यातूनच त्या वजा केले जाऊ शकते या समजावरून तुम्ही सांगू शकता का की कुठली रोमन्स संख्या खालील प्रकारे का लिहिली जाऊ शकत नाही प्रयत्न करा जसे आपण शिकलो कोणतेही चिन्ह तीन पेक्षा जास्त वेळा वापरू शकत नाही म्हणूनच असं लिहिणं चुकीचं आहे तर या व्हिडिओमधून आपण शिकलो रोमन संख्या त्यांचे उपयोग आणि ते लिहिण्याचे नियम